आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. आज सकाळपासून त्यांच्या नाकामध्ये रक्त पण येणं चालू झालं होतं. त्यानंतर सगळा मराठा समाज भावूक झालेला आहे, आंदोलन करते सगळे भावूक झाले आणि त्यांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत. आपण अंतरवाली सराटीपासून जवळ असलेल्या अंकुशनगर येथील त्यांच्या घरी आलो आहोत. त्यांच्या घरीसुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या मिसेसला सहारा देण्यासाठी गावातल्या महिला आलेल्या आहेत, काही नातेवाईक आलेले आहेत आणि आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ की आजच्या या त्यांच्या मनोज जरांगेंच्या नाकातून जे रक्त आलं त्यानंतर त्यांच्या भावना कशा आहेत. आज 5वा दिवस आहे, आमचे दादा तिथं उपाशी आणि आज सकाळपासून त्यांच्या नाकातून रक्तस्राव होतोय. पाटलांचं तिथं उपोषण सुरू आहे, आमच्या ताईचं इथं उपोषण सरी. आज 3 दिवस झालं त्यांनी पण काही खाल्लेलं नाही आहे आणि ते ऐकतही नाही आहेत कोणाचं. आणि त्यांचं साहजिकच आहे, त्यांना तरी कसं खावंसं वाटेल. आपला जोडीदार तिथं बिना अन्नपाण्याचा असताना त्या पण खाऊ शकत नाही आहेत. आम्ही किती हे केलं तरी ते काय ऐकत नाही. पण याची लाज सरकारला वाटली पाहिजे की सरकारने यावर विचार घेतला पाहिजे. त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही. स्वतःच्या ह्याच्यावर मुंबईवर यायला लागलं त्यांनी एकदम म्हणजे हुशारीने तिकडून वापस पाठवले. एका दिवसात निर्णय घेऊ शकतात ते आणि आत्ताच का नाही घेऊ शकत. याचा अर्थ असा आहे की जो माणूस बिना अन्न पाण्याचा त्याच्याशिवाय त्यांना म्हणजे त्याची परवाच नाही आहे सरकारला. ताई तुम्ही आता भावनाविवश होत आहेत. तुम्ही पण 3 दिवसापासून अन्नपाणी खाल्लेलं नाही आहे. साहजिक आहे, एक पती म्हणून तुमचं ते तुम्ही ते कर्तव्य करतायत. पण काय तुमच्या भावना असतील आज? तुम्ही मनोज दादांना काही आवाहन करणार का औषध पाणी घेण्याचं? अगोदर सरकारला सांगा, तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करा. 15 तारखी घेतलीत ना, त्यानंतर 20 घेतली. असं न करता तुम्ही आजच्या आज जर तोडगा काढला तर ते नक्कीच उपोषण मागे घेतील आणि उपचारही घेतील. पण ह्या सरकारला माया येत नाही. मायाचं सरकारच नाही, राक्षसाचं आहे माणसंमारी. जर का त्यांना काही झालं ना, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, मी ह्या तिघांनाच जबाबदार धरेन. जसे ते घरून चलत गेले तसे ते घरी चलतच आले पाहिजे. ह्याची काळजी या सरकारने घेतली पाहिजे. बेटा पल्लवी, आज पप्पांची तब्येत पाहून तुला काय वाटतं? तू काय आवाहन करशील? खूप भीती वाटते, कारण 5 दिवस झालं पप्पांच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाणी पण नाही. पप्पांना एवढं सांग, पप्पा तुम्ही काळजी घ्या. पण एक सरकार तुम्ही लवकरात लवकर ह्याची दखल घ्या, अन्यथा तुम्हाला खूप जड जाईल. तुम्हाला आम्ही देव मानत होतो, आत्ता पण मानतो, पण आता नाही. इथून पुढे जर का तुम्ही दखल घेतली नाही, आज तुमची राज्य मंत्रिमंडळाची काय बैठक आहे, त्याच्यात मराठा आरक्षणाचं लवकरात लवकर तुम्ही तोडगा काढा, नाही तर अन्यथा तुम्हाला खूप जड जाईल. तिकडे मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत, इकडे ताई आपल्या मनातून पण उपोषण करतायत. त्यांनी पण अन्नपाण्याचा कण घेतलेला नाही आहे. तुम्ही काय सांगणार त्यांना? काय आवाहन करणार? तुम्ही काय समजून सांगणार? काय समजून सांगावेच कळलं नाही सर. काल एवढ्याच त्यांना उपवास होता, पाणी पण नाही घेतलं. त्यांना दूध घ्या म्हणलं, दूध पण घेतलं नाही. कारण तिकडं त्यांच्या पोटात पाणी नाही, यात तरी कसं घेतात? सगळ्यांना माहिती आहे की समज घरी पण जेव्हा ते पण अन्नपाणी सोडून उपोषण करतायत, ह्या वहिनी पण घरी उपोषण करतायत, मग कसं होईल? घरातल्यांचं कसं होईल? तुम्ही काय करणार? त्यांना कसं सपोर्ट करणार? सपोर्ट आहे का? आता आम्ही येतोय, बसतोय, सांगतोय त्यांना समजून. पण कारण त्यांनी एवढं ठाम निर्णय घेतलाय मराठ्यांसाठी, मला तरी एवढंच सांगणं आहे. शिवाजी महाराजांच्या नंतर आम्हाला एक दुसरे शिवाजी महाराजच हे भेटलेत आम, कारण मराठ्यासाठी लढण्यासाठी. आणि आम्ही यांना काहीच होऊन देणार नाही. आणि जर झालंच काही, त्यांच्या जर तब्येतीला धक्का जर लागला तर सरकारने तयार राहावं की त्यांना वाटत असेल की यांना काही झालं तर मराठी शांत बसतील. पण आता मराठी मागे सरणार नाही, कारण आता नाही तर पुन्हा कधीच नाही. आज महाराष्ट्र बंदचं आवाहन केलेलं आहे. ठिकठिकाणी बंद चालू आहे, काही ठिकाणी जाळपोळ झाली आहे, टायर जाळून लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तुम्ही काय सांगणार? संताप व्यक्त करणारच ना, कारण मराठी एवढे पेटलेले. कारण आज त्यांना फक्त दादांकडे बघून सगळे मराठी शांत आहेत. याला कारणीभूत सरकारच आहे. जो आमच्या संतापाला आमची सुरुवात झाली ना, ह्याला कारणीभूत सरकार आहे. हे शिंदे सरकार, अजित पवार आणि फडणवीस ह्यांनी तिघांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे की ही वेळ वाईट पण म्हणजे वाईट कृत्य करायला तेच मजबूर करायला लागले आम्हाला. आणि नंतर आमच्यावरच आक्षेप म्हणजे काय म्हणतात केस वगैरे टाकतात, हे तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं. पण तुम्ही आम्हाला आरक्षण नाही दिलं ना तर हे गोष्टी होणारच आहेत. ह्याला काही पर्यायच नाही आहे. शिवराज, काय भावना आहेत तुझ्या? सकाळी तुला कुठून माहिती मिळाली पप्पांच्या बद्दल? तू अपडेट कसं ठेवतो? मी फोनवरून पप्पा सर्व अपडेट ठेवतो, कारण तिथली परिस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. कारण पुढील सरकारला ही परिस्थिती इतकी मागत पडेल की सरकारला बी कळणार नाही की चलाव का पळाव, इतकं मराठी त्यांच्या मागं लागलं. मग आज जे आंदोलन होत आहे, जे आज बंद होतोय, ही त्याचीच काही चुणूक आहे का? म्हणजे त्याच्याच काही पायरी आहे का ही? हे शांततेत चालू आहे.
टायर जाळणं हे पूर्ण शांत तिथे, पण आज टायर जाळलं उद्या तुम्हाला जाळायला सगळं मराठी मागं हटणार नाहीत, हा तुम्हाला मराठा समाजाचा इशारा आहे। कारण तुम्ही लवकरात लवकर निर्णय जर नाही घेतला तर उद्या तुमचं भविष्य खूप अवघड आहे आणि घरातच बसून राहावं लागणार। जरांगे पाटील आपल्या हट्टावर कायम आहेत, आरक्षण घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असते सांगतायत। आज त्यांची तब्येत खालावते हे त्यांना पण कळत आहे, अशा वेळेस कुटुंब म्हणून कुटुंबातला मुलगा म्हणून तू त्यांना काय आवाहन करशील, मराठ्यांना काय आवाहन करशील? मराठ्याला आवाहन करेन की समाज बांधवांनो आपण सर्वांनी शांततेत आंदोलन करा, कारण पप्पाचं सांगण्याचे की आपण जे करतो ते शांततेत करा। कारण समाजाला शांततेत आतापर्यंत जेवढा न्याय मिळाला तेवढा आतापर्यंत कधीच कोणाला मिळाला नाही, यापुढेही मिळेल। पण पप्पाला सांगाल की तब्येतीची काळजी घ्या आणि तब्येतीची काळजी घेऊन पुढील आंदोलन तुम्ही करा। तिकडे पप्पा उपोषणासाठी बसले आहेत, इकडे आईचं पण उपोषण 2 दिवसापासून चालू आहे, त्यांनी पण त्या प्रेमापोटी अजून अन्न पाणी घेतलेलं नाही आहे। तुला हे दोन्ही कसे सांभाळावे लागणार आहेत, तू कसं सांभाळतो या दोघांना? मी आईला धीर देतो, कारण मला माझ्या पप्पावर पूर्ण विश्वास आहे, कारण पप्पा जे ठरवतात ना ते करतातच। त्याच्यामुळं पप्पा काही झालं तरी आरक्षण सरकारकडून घेणारच आहे, मराठ्याचा नियम आहे, मागून घेतात नाही दिलं तर हिसकावून घेतात, कारण मराठ्याचा हा नियम कधीच मराठी मागं हटत नाही। शांततेत दिलं तर आहे, नाही तर उद्या शस्त्र हातात घ्यायला सरकारने लावू नये। आज उपोषणाच्या 5व्या दिवशी आपण पाहिलेली ही जी घडामोड आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे। तिकडे मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत, इकडे त्यांच्या पत्नी घरी 2 दिवसापासून अन्न पाण्याविना बसलेले आहेत। त्यांना समजवण्यासाठी आजूबाजूच्या महिला, गावातल्या महिला येत आहेत, पण त्या देखील तेवढ्याच निष्ठेने आणि तेवढ्याच ठाम निर्णयाने मनोज जरांगेंच्या सोबत उपोषणाला बसलेले आहेत। आता हे पाहणं महत्त्वाचं ठरतं की त्यांच्या मुलाला ही कशी कसरत करावी लागेल, तिकडे वडिलांना सांभाळणं, इकडे आईला सांभाळणं। आणि या सर्व घडामोडींवर मराठा समाज आणि सरकार कशी प्रतिक्रिया करतं, सरकार किती लवकरात लवकर पावलं उचलतं आणि हे उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करतं। अनंत साळी, लोकमत.com, जालना।